चार महीनापासून आम्ही नगर परिषद मुख्य अधिकारी साहेब यांना आमच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात निवेदन दिलं. आम्ही 6 दिवस उपोषण, 5 दिवस उपोषण केलं. परत मुख्याधिकारी साहेबांनी आम्हाला इतके आश्वासन दिलं की तुमच्या 3 महिन्यामध्ये सर्व मागण्या पूर्ण होईल. आमच्यापर्यंत आमची इतके मागणी मुख्याधिकारी साहेबांनी पूर्ण केली नाही. त्या संदर्भात आम्हाला इतके आश्वासन देऊन साहेबांना मागणी पूर्ण न केल्यामुळे आमच्या परिषदात आज काय मागणी आहे? मागणी आमच्या सर कर्मचाऱ्यांना साथी वेतन आयोगाचा हप्ता देणे, निवृत्त कर्मचाऱ्यांचं डीसीपीएस अकाउंट खाती क्रमांक देणे, डीसीपीएसचे पैसे कोणत्या अकाउंटला जमा होईल की आम्ही त्यांना लिखित मागू लिखित आम्हाला लिखित पण दिली नाही. पूर्वावळीचे उत्तरं दिले जाते, गोलमालाचे उत्तरं दिले जाते, मला अद्याप दिलेली नाही. तर आमची भूमिका आहे की आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण कराव्या सरांनी, अन्यथा आम्हाला आमच्या युनियनच्या वरिष्ठांच्या प्रदेशाध्यक्ष राजेंद्र राजेसर, आदरणीय राजेंद्र राजेसर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष वैराग्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आमच्या ट्रेड युनियनच्या सल्लागार ट्रेड युनियनचे आपले वकिलांमार्फत आम्ही पुणे न्यायालयामध्ये व मुंबई हायकोर्टाच्या उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठामध्ये, छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद खंडपीठामध्ये लवकरच एक याचिका दाखल करणार आहोत. जर आमच्या मागण्याचा जर विचार सुरू साहेबांनी केला नाही, मुख्याधिकारी साहेबांनी आमच्या मागणी मान्य केलं नाही, तर लवकरच आम्ही छत्रपती संभाजीनगर हाय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहोत आणि पुणे न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहोत.